आदरणीय दादांनी जी कामं केली 15 वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत, त्याच्यामुळे दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत. दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे बारामतीतनं विश्वास दाखवत आहेत की त्यांचाच विजय होईल. तुम्ही बारामतीच्या लढतीकडे कसं बघता? आम्ही गेले 15 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. 15 वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्या 15 वर्षानंतर जनतेचा कौल आम्ही पाहतोय. विकास कामांच्या बाजूनी चालणारी ही जनता आहे, त्याच्यामुळे आदरणीय दादांनी जी कामं केली 15 वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत, त्याच्यामुळे दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत. पण मग दादा काल म्हणत होते की बारामतीला एक नंबर जर करायचा असेल तर तुमची सगळ्यांची साथ हवी. यालाच उत्तर देताना सुप्रिया सुळे असं म्हणलेत की बारामती पहिल्यापासूनच एक नंबर. पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला 90% पडले तरी त्याला असं वाटतं की मीच पहिल्या नंबरमध्ये, अजूनही 92% पडावेत, अजूनही 95% पडावेत, मी 99% जावावं. दादांच्या कामाच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, विकासाच्या बाबत आणि प्रशासनावरील पकड, यामुळे प्रत्येक येणाऱ्या समाजाच्या घटकाला न्याय देण्याची दादांची भूमिका, त्याच्यामुळे साहजिकच बारामती एक नंबरवरतीच आहे. त्याच्यामध्ये अजून काही त्रुटी राहत असते तर ते दुरुस्त करून अजूनही पहिल्या क्रमांकावरतीच आपण राहू हा विश्वास दादांनी व्यक्त केला. जो कोणी उमेदवार असेल तो विजय होऊन येईल. दुसऱ्या बाजूला अमोल कोले देखील म्हणतात की आमचाच विजय त्या ठिकाणी होईल. प्रत्येकजण सुरुवातीला असंच म्हणत असतो कारण की त्याचा स्वतःचा आत्मविश्वास गेलेला असतो. उरले सुरले कार्यकर्ते जवळ ठेवण्यासाठी तशी वक्तव्ये त्यांना सातत्याने करावे लागतात, त्याच्यामुळे ही वक्तव्ये त्यांनी केली नाहीत तर 4-2 कार्यकर्ते राहिले तेही निघून जातील. दररोज आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करून तग धरणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं त्यांच्याकडून येत असतात. पण याबाबत मोहिते पाटीलने पण सांगितलेलं आहे की आढावा पाटीलला प्रवेश दिला तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, त्यामुळे मतदानामध्ये आणि मतांची आपण कॅल्क्युलेट केली. एका कुटुंबामध्ये 4 माणसं राहत असेल तरी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत राहत असते, विचारांचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो, मतप्रभाव वेगळा वेगळा असू शकतो, पण शेवटी निर्णयांनी जो निर्णय घेतला जातो त्या पद्धतीने कुटुंब प्रमुख ज्या पद्धतीने सूचना करतात त्या पद्धतीने कार्यकर्ते त्या प्रवाहाबरोबर चालत आहेत. बारामतीच्या जनतेला भावी खासदार म्हणून सुमित्रा ताईंचा हा चेहरा ते मान्यता देतात आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जितक्या जागा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढल्या जाणार आहेत त्या सगळ्या जागांमध्ये सर्वाधिक मतांनी या सुनेत्राबाईंनी पवार निवडून येतील. धन्यवाद. महारोजगार मेळावा पार पडला मंचावर मात्र ज्यावेळी प्रमुख अतिथी आले आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी कुठेतरी अजितदादांना बोलताना टाळलेलं दिसलं आपल्या कारण की मुख्यमंत्र्यांशी भेटलं. हाच प्रश्न आम्ही उलटा विचारला तर आमचा हाच प्रश्न तुम्हाला उलटा आहे. असं काही नाहीये, ज्या पद्धतीचा प्रोटोकॉल होता त्या पद्धतीने दादांचा हा कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला. दादांनीच त्यांना टाळले असा प्रश्न तुम्ही विचारला असता तर आम्हाला सोयीस्कर वाटला असता. धन्यवाद.